ग्रामदैवत नागेश्वर यात्रा उत्सव स्वर्गीय विष्णू वस्तत काशीत प्रतिष्ठानच्या वतीने मंगळवारी संपन्न झालाय. यावेळी राज्यस्तरीय मैदानी कुस्त्यांच्या फळाचे आयोजन करण्यात आले असून या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील नामांकित मान्यवर सह आजी माजी मंत्र्यांनी देखील उपस्थिती दर्शवली आहे. 17 वर्षापासून जामखेड येथे नागपंचमी यात्रा उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी दुपारी राज्यस्तरीय कुस्तीचे मैदान भरवले जाते. या निमित्ताने कुस्ती क्षेत्रातील यशवंतांचा गौरवही केला जातो. या वर्षाच्या कुस्ती मैदानात फळाला उद्घाटक म्हणून पालकमंत्री राम शिंदे, माजी मंत्री सुरेश धस, खासदार सुरेश दादा विखे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. जामखेड येथे भरवले जाणारे कुस्तीचे राज्यस्तरीय मैदान स्वर्गीय विष्णू वस्तत काशीद उर्फ बाबा यांच्या स्मरणार्थ यांचे धाकटे बंधू उपमहाराष्ट्र केसरी बबनकाका काशीद यांच्या संकल्पनेतून मराठी भाषीय संघ अध्यक्ष व मराठा गौरव युवराजभाऊ काशीद व अजय काशीद यांच्या पुढाकारातून आणि योगदानातून भरवला जातो. काशीद कुटुंबाने कुस्तीला पाठबळ मिळावे, ग्रामीण भागातील पैलवांना कुस्ती खेळण्याचे आपले नैपुण्य दाखविण्याकरिताचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. कुस्तीची उंची आणि सन्मान यांच्या माध्यमातून 17 वर्षापासून केला जात असून जामखेडच्या यात्रा उत्सवाला धार्मिकतेबरोबरच क्रीडा क्षेत्राची सांगड मिळाली आहे. प्रतिनिधी अशोक भवरसह आधार न्यूज बीड. कलम 370 हटवण्याची घोषणा जेव्हा केंद्रीय गृहमंत्र्यांनी सभागृहात केली तेव्हा संपूर्ण देशच नाही तर जगभरात जिथे भारतीय असतील ते सगळे आनंदित झाले आहेत. हाच आनंद नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात फटाके फोडून साजरा करण्यात आलाय. सर्वत्र उत्साहाचे वातावरण असून 370 हटवणे म्हणजे एका भस्मासुराचा वध करण्यासारखे आहे, एका सैतानाला मारण्यासारखे आहे. ज्या निर्णयाची संपूर्ण देश वाट पाहत होता तो ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. त्याबद्दल नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यात फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आलाय. देशाचे कणखर नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी हा निर्णय घेतलाय, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन असं मत भाजपचे नेते बालाजी बच्चेवार यांनी व्यक्त केले आहे. नायगाव शहरातील शिवाजी चौक व डॉक्टर हेडगेवार चौकात नायगाव भाजपच्या वतीने ढोल ताशाच्या गजरात भव्य विजय यात्रा काढून या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. 370 वा कलम नरेंद्र मोदींनी काश्मीर मधलं हटवलेलं आहे, त्याबद्दल हा जल्लोष साजरा होत आहे. 370 म्हणजे एक दिशान में दो संविधान, दो निशान, दो कायदे, अशा पद्धतीचं सर्व काही दोन दोन होते, काश्मीर मध्ये वेगळं आणि बाकीच्या हिंदुस्थान मध्ये वेगळं. हे आज नरेंद्र मोदींनी रद्द केलेलं आहे, त्यामुळे आम्ही सर्वजण या ठिकाणी जल्लोष साजरा करत आहोत. या देशाचे कणखर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित भाई शहा यांनी हा निर्णय घेतलेला आहे. आपल्या देशामध्ये त्या ठिकाणी जाऊन आपल्याला काही करता येत नव्हतं, आपल्या देशात काश्मीर असून सुद्धा हा निर्णय 370 मुळे होत नव्हता. या ठिकाणी 370 आज नरेंद्र मोदींनी रद्द केलेला आहे. ज्या 370 रद्द करण्यासाठी ज्या ज्या पक्षांनी आम्हाला समर्थन दिलंय त्या सर्व पक्षाचे सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी पुन्हा एकदा नरेंद्र मोदी आणि अमित भाई शहा आणि या भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या सरकारला शुभेच्छा देतोय आणि थांबतो. पार्लमेंटनं एक मोठा निर्णय घेऊन त्याच्यामध्ये 370 व कलम रद्द करून देशामध्ये 1900 भारताला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जे कायदा काश्मीरमध्ये लागू होता त्या राज्याला जे स्वतंत्रता होती आणि त्याच्यामध्ये हिंदुस्थानच्या लोकांना तिथं अधिकार नव्हता, अधिकार देण्यासाठी या नरेंद्र मोदीच्या गव्हर्नमेंट सरकारनं देशामध्ये नवीन क्रांती करून त्याची विभागणी करून त्या ठिकाणी 2 केंद्रशासित राज्य डिक्लेअर केल्याबद्दल नरेंद्र मोदी भारतीय जनता पार्टीचं अभिनंदन करते. आणि प्रतिनिधी बालाजी शेवाळेसह आधार न्यूज नांदेड.